सर्वांना नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहावा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करावे आणि शेअर करावा तसेच आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करावे रमेश रूपाच्या पाया पडत होता मला सोडून जाऊ नको अशा तिला विनवण्या करत होता परंतु रूपा त्याचं काहीही ऐकत नाही ती आपली बॅग घेते बॅगमध्ये सगळं सामान भरते आणि त्याला सोडून निघून जाते सकाळी सकाळी चहा घेत असताना मोबाईलमध्ये बघत रमेश स्वतःच्या मनाशी म्हणत असतो की ही मुलगी किती सुंदर आहे जगात इतकी सुंदर मुलगी असू शकते का जणू सर्व गुलाब उधळून हिला विधात्याने बनवले आहे नाजूक फुलपाखरेसुद्धा हिला पाहून तिचा हेवा करत असतील इतकी ती नाजूक वाटत आहे रमेश मोबाईलमधील त्या सुंदर मुलीकडे पाहून मनातच तिच्याविषयी स्वतःशीच बोलत होता की इतक्यात त्याची पत्नी रूपा हातात झाडू घेऊन खोलीत शिरली रुपाचा अवतार बिघडलेला होता तिचे केसही अस्ताव्यस्त विस्कटलेले होते ती रमेशजवळ गेली आणि म्हणाली अहो जरा लवकर उठा जेणेकरून मी खोली साफ करू शकेल रमेशला रूपाकडे बघून खूप राग आला आणि तो मोठ्याने म्हणाला काय दुर्दैवी नशीब आहे माझं मला एवढ्या पहाटे पहाटे तुला पाहावं लागते आहे रुपा झाडू मारत होती ती गप्पच होती तेव्हा रमेश तिला पुन्हा म्हणाला सकाळी सकाळी तुझा चेहरा बघून मला उलटी होणार आहे असं वाटतं आणि तू जाऊन दुसरी खोली साफ कर मी घरातून निघून गेल्यावर ही खोली साफ कर रुपा काहीतरी बोलू लागली तेव्हा रमेश रागाने म्हणाला प्लीज मला माफ कर माझे डोके खराब करू नकोस त्याचे बोलणे ऐकून मान खाली घालून रुपा निघून गेली रमेश रागाने बोलू लागला किती घाणेरडी आहे ही सकाळी सकाळी कसं फ्रेश दिसावं तर नाही कायम हिचा अवतार घाणच असतो जेव्हा हिच्याशी लग्न झालं तेव्हापासून माझं दुर्दैव चालू झालं आहे माझा तर तिचा चेहरा बघूनच जीव कासावीच होतो असं म्हणून रमेश त्याचा मोबाईल काढून बघू लागला आणि त्यातील मुली पाहून म्हणाला हे पण एक जग आहे या जगात परीसारख्या सुंदर मुली पण आहेत ज्यांना बघून मनाला शांती मिळते आणि एकीकडे माझी पत्नी आहे जी जगातील सर्वात कुरूप स्त्री आहे हिचं नाव रूपा कुणी ठेवलं काय माहीत तिचा आणि रूपाचा आणि सौंदर्याचा काहीही संबंध नसताना तिचं नाव रूपा ठेवणारा बिंडोकच असेल जिला पाहून ना धड मनाला शांती मिळते ना चेन असे बोलून तो कामाला निघून गेला रुपा आरशासमोर उभी होती स्वतःकडे पाहत होती तिने तिच्या ती चेहऱ्याला हात लावला आणि केसांकडे बघू लागली मग तिच्या नकळत ती, ती स्वतःकडे पाहून किंचित हसली आणि मनातल्या मनात, मनात काहीतरी शब्द पुटपुटू लागली काही नात्यांमध्ये खूप लाचार असतो माणूस असे म्हणते ती आणि एकदा गालापासून ते केसांपर्यंत हात फिरवत ती स्वतःशीच हसली तिच्या हसण्यामागे वेदना दडलेल्या होत्या ती पुन्हा स्वतःशीच पुटपुटली अरे रे सर्व कामे पडून आहेत स्वयंपाक करायचा आहे शिवाय कपडे पण धुवायचे आहेत असे म्हणत ती तिच्या कामाला लागली रमेश मोबाईल सेंटरवर काम करत होता त्याला महिन्याचा वीस हजार रुपये पगार होता रुपा आज खूप थकून गेली होती आज तिला खूप ताप आला होता ती खाटेवर पडलेली होती रमेश संध्याकाळी घरी येत असताना कोणत्या तरी एका मुलीशी फोनवर बोलत होता प्रिये तू खूप सुंदर आहेस तू स्वर्गातील परीसारखी दिसते मी तुला भेटायला खूप आतुर झालो आहे असे बोलत तो घरात चिरू लागला ठीक आहे डियर मी नंतर बोलतो तुझ्याशी तू तुझी काळजी घे असं म्हणत त्याने फोन कट केला आणि तो घरात शिरला तेव्हा रूपा कॉटवर झोपलेली होती तिची अवस्था खूप वाईट होती रमेशने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि तो त्याच्या खोलीत निघून गेला रूपाने डोक्यावर कपडा बांधला होता हळूच उठून ती रमेशजवळ येऊन बसली तेव्हा रमेश तिला रागाने म्हणाला पटकन माझ्याजवळून उठ तुझा किती घाण वास येतोय काय बाई आहेस तू रुपा हळूच म्हणाली रमेश मला ताप आला आहे रमेश हात जोडून म्हणाला अगं बाई हे बघ मी माझे हात जोडून तुला सांगतो की मला माफ कर तुझा हा चेहरा पाहून आता मी थकलो आहे रूपा म्हणाली रमेश तू माझा इतका तिरस्कार का करतोस माझं काही चुकलं आहे का माझा काही दोष झाला आहे का, का, का? तेव्हा रमेश रागाणे म्हणाला आता मला तुझ्या चेहऱ्याची भीती वाटते जेव्हा पण मी तुझ्याकडे पाहतो तेव्हा तुझ्या डोक्यावर फक्त एक कपडा बांधलेला असतो नटून तटून कसे राहायचे हे तुला माहीत नाही तुझ्या अंगाची दुर्गंधी येते माझी इच्छा असूनही मी तुझ्याजवळ येऊ शकत नाही माझी इच्छा असूनही मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही इतर मुलींकडे पाहिल्यावर आकाशातून एखादी परी उतरल्यासारखं वाटतं पण तुला पाहिल्यावर मला माझ्या नशिबावर रडावंसं वाटतं रुपा खरं सांगतो मी आता थकलो आहे ग तुझ्यासोबत मी आणखी जगू शकत नाही चांगलं होईल जर तू तुझ्या आईवडिलांच्या घरी निघून गेलीस तर घटस्फोट घ्यायचा की एकत्र राहायचे याचा निर्णय मी नंतर घेईन रागाच्या भरात माझ्या हातून काहीतरी वाईट घडावे अशी माझी अजिबात इच्छा नाही म्हणून तू इथून निघून जा रूपा गप्प झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती तिच्या आईच्या घरी गेली तिची बहीण तिच्या शेजारी येऊन बसली आणि तिने रुपाला विचारले दिदी तू रमेश जिजूंनी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे रूपा शांत होती दिदी तू रमेश जिजूला उत्तर का देत नाहीस तेव्हा रूपा मनाने म्हणाली तो माझा जीवनसाथी आहे मला त्याच्या गरिबीचा आणि त्याच्या अशा स्वभावाचा तमाशा करायचा नाही मी फक्त प्रयत्न केला होता त्याच्या आहे त्या ते परिस्थितीत त्याला साथ देण्याचा परंतु त्याची माझ्याबरोबर राहायची अजिबात इच्छा नाही आणि आता तो पण माझ्यापासून दूर गेला आहे आता परिस्थिती अशी आहे की त्याला माझ्याकडून घटस्फोट हवा आहे रूपाची बहीण क्षणभर गप्प बसली मग ती म्हणाली दिदी रमेश जिजूला आता आरसा दाखवायला पाहिजे त्यांना त्यांची चूक समजलीच पाहिजे जोडीदाराचा अपमान करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला धडा शिकवणे आवश्यक आहे असेच काही दिवस निघून गेले तो खुश होता की रूपा आता घरात नाही आणि एक दिवस रमेश घरी बसून कोणाशी तरी फोनवर बोलत होता तेव्हा एक मुलगी घरात शिरली रमेशने वर पाहिले आणि तो वेड्यासारखा टक लावून त्या मुलीकडे बघतच राहिला ज्या स्वर्गातील अप्सरेला तो, स्वर्गाती तो शोधत होता ती अत्यंत देखणी सुंदरी आज त्याच्यासमोर साक्षात त्याच्या घरात होती ती रूपा होती रूपाचे सौंदर्य बघून त्याच्या हातातून चहाचा कप खाली पडला आणि त्याच्या तोंडातून एक शब्द देखील फुटेना तो तत पप करू लागला रूपाने त्याच्या चेहऱ्यासमोर एक चुटकी वाजवली तसा तो भाणावर आला जरा वेळाने मग तो बोलू लागला रमेश म्हणाला रूपा तू खूप सुंदर दिसतेस माझा तर विश्वासच बसत नाही की तू इतकी सुंदर दिसतेस मी कल्पनाही करू शकत नाही की रुपा तू इतकी सुंदर असू शकते रमेश हरकून पुढे सरकला होता की तेवढ्यात रुपाची बहीण समोर आली आणि म्हणाली रमेश जिजू ही तीच रूपं आहे जिच्या अंगातून तुम्हाला दुर्गंधी येत होती ही तीच रूपं आहे जिचा चेहरा बघायचा सुद्धा तुम्हाला तिरस्कार वाटायचा जिजू ही तीच रूपं आहे जिशाशी लग्न करून तुम्ही स्वतःला दुर्दैवी समजत होतात जिजू तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते सर्व स्त्रिया सारख्याच असतात ते टिकटॉकवरील डान्सर असो किंवा रुपाताईसारखी कोणीतरी काळी व सावळी मुलगी असो माणसाचे सौंदर्य दिसण्यावर नाही तर चरित्रावरून ओळखले जाते रूपा दिदी अडाण्यासारखी राहते फक्त तुमच्या परिस्थितीमुळे तिने स्वतःला तुमच्या घरच्या परिस्थितीशी जुळवून घेतले आहे नाहीतर दीदी नेहमीच अशी नव्हती तुम्हाला माहीत आहे का जिजू रुपाली दिदी ना दर तिसऱ्या दिवशी ब्युटी पार्लरमध्ये जात असायची ब्युटी पार्लरमध्ये जायला नटायला तिला खूप आवडायचे दिदीला पाहून आम्हा सगळ्यांनाच तिचा हेवा वाटायचा कारण ती खूप सुंदर होती पण लग्नानंतर तुम्ही कधीच तिच्याकडे लक्ष दिले नाही तिला पार्लरमध्ये घेऊन जाणे तर दूरची गोष्ट आहे तुम्ही तर तिची नीट काळजी पण घेत नाही आम्ही विचारल्यावर दिदी हेच सांगायची की रमेशची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाही माझ्या दिदीने तुमच्यासाठी स्वतःच्या इच्छा आकांक्षा सर्व मारून टाकल्या आणि तुम्ही तिला त्या बदल्यात घटस्फोट देण्याचे बोलत आहात तुम्हाला दिदी सोडून जगातील प्रत्येक स्त्री चांगली वाटते ना तिच्या अंगाचा घाण वास येतो ना तुम्हाला मग तुम्ही तिला का नाही महागडे परफ्यूम आणून देत आणि तिने कधी तुमच्याकडे ते मागितलेही नाहीत कारण तुमची परिस्थिती तिला माहीत होती आणि तिच्या अंगाला तुमच्या घरातली कामं करून करून घामाचा वास येतो रूपाच्या बहिणीचे बोलणे ऐकून रमेशला त्याची चूक समजली होती तो पुढे सरकला आणि रूपाचा हात धरून तिला मिठीत घेऊन रडू लागला रूपा मला माफ कर मी तुझी काळजी घेऊ शकलो नाही माझी चूक झाली मला माफ कर मित्रांनो तुमची बायकोसुद्धा तुमच्यासारखीच एक माणूस आहे म्हणून तिचा आदर करायला शिका जर तुम्हाला तुमची पत्नी कुरूप वाटत असेल तर तिला नटण्याची संधी द्या व तुमच्या पत्नीची तुम्हाला दुर्गंधी येत असेल तर तिला मजुरासारखे काम सांगण्याऐवजी तोंड बंद करा आणि तिला विश्रांती घेण्याची स्वतःकडे थोडा वेळ देण्याची संधी द्या जर तुम्हाला तुमच्या पत्नीच्या चेहऱ्यावर चमक वाटत नसेल तर तिला दूध दही आणि फळे खायला द्या आणि जर तुमच्यात तेवढी क्षमता नसेल तर तिला ती असेल तशी स्वीकारा इकडे तिकडे ज्या सुंदर मुली तुम्हाला दिसतात त्यासुद्धा स्वतःवर खूप खर्च करूनच तुम्हाला परीसारख्या दिसत असतात आणि मी इथे स्त्रियांनाही सांगू इच्छिते केवळ ब्युटी पार्लरमध्ये जाऊन मुली सुंदर होतात असे नाही तर अनेक घरगुती उपाय आहेत जे आपल्याला सुंदर बनवतात त्यामुळे आपल्या पतीची का माई अशी पार्लरवर वाया जाऊ देऊ नका शेवटी अंतिम सत्य तर हेच आहे की ज्याचे विचार सुंदर तोच सुंदर आशा आहे तुम्हा सर्वांना ही कथा आवडली असेल जर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद